उज्ज्वल भविष्यासाठी गुंतवणुकीची सुवर्ण संधी, वरद विनायक पार्क कोल्हापूर शहरापासून अगदी जवळच, वास्तुशास्त्रानुसार प्रशस्त प्लॉट्स उपलब्ध, संपर्क 88 30 70 40 58 आणि 93 70 28 20 24। एक मत द्या असं जे काही आव्हान होत आहे त्या मताचं तुम्हाला सांगतो की जो स्वतःच्या पॅनेलचा झाला नाही अरे तो तुमचा काय होणार आहे, जो पॅनेल राहू दे मला निवडून दे म्हणतोय तो तुमचा होणार नाही, आणि म्हणून आपल्याला कुठलंही न देता आता विमान निवडायचं। पण सत्यजित जाधव या नावासोबत जोडलेला माणूस कधीही फुटणार नाही हे गेल्या 20 वर्षामध्ये या माझ्या जनतेनं या माझ्या लोकांनी दाखवून दिलेलं आहे। खरं तर इथल्या युवकांच्या हातामध्ये दगड द्यायचा नाही, इथल्या युवकांच्या मध्ये संघर्ष लावायचा नाही, तर इथल्या युवकांच्या हाताला काम द्यायचं हे स्वप्न सरकार दादांच्या पासून आजपर्यंत चालत आलं आणि या स्वप्नाला मूर्त स्वरूप आज येतंय, ते म्हणजे इथेनॉलचा प्रकल्प येतोय। जर या इथेनॉल प्रकल्पामध्ये तुमचं काही सहकार्य करायचं असेल तर ते सहकार्य मताच्या रूपात येणाऱ्या तारखेला सत्यजित दादा आणि एकूणच या सगळ्या पॅनेलच्या रूपात जर तुम्ही करू शकत असाल तर आणि तरच तुम्ही येणाऱ्या पिढीचे भविष्याचे हकदार आहात, आणि ते जर करण्यामध्ये अपयशी झालात कुठल्याही भूलथापाना जर बळी पडलात तर येणाऱ्या पिढीचा कर्तन काळ होण्यामध्ये तुमचा पहिला हस्तक्षेप असणारा याची नोंद तुम्ही आम्ही घेतली पाहिजे। खरं तर या माणसांची निष्ठा ही सगळी उन्हात तळलेली आणि मातीत मळलेली ग्रामीण भागातली ही सगळी माणसं आहेत। आज खरं तर ज्या प्रचाराचा दिवस निवडला इतका सुंदर दिवस आहे, आज 26 नोव्हेंबर याच दिवशी संविधानाचा स्वीकार केला गेला आणि तुमच्या आमच्या देशामध्ये लोकशाही नांदली आणि इथला राजा कुठल्याही राणीच्या पोटातून नाही तर मताच्या पेटीतून येईल असं या देशाने सिद्ध केलं, ठरवलं, निवडणूक झाली आणि मग इडापिडा टळू दे, बळीचं राज्य येऊ दे असं जवाहरलाल नेहरूंचं औक्षण करताना एक माऊली म्हटली, तो बळी राजा म्हणजे नेमका कोण तर तो बळी राजा म्हणजे माय मौलानो तुम्ही। विचारपीठावरती बसलेली माणसं सर्वश्रेष्ठ आहेत, श्रेष्ठ आहेत, पण यांना विचारपीठावरती बसण्यासाठी पाठवणारे तुम्ही सगळे सर्वश्रेष्ठ आहात। हे हात हे बळकट हात असे त्यांच्या पाठीशी राहू देत। कारखान्याची निवडणूक म्हणजे नेमकं काय ते आजपर्यंत आमच्या तरुण मुलांना समजलेलं नाही। कारखान्याची निवडणूक म्हणजे आपण संचालक निवडून द्यायचे। हा कारखाना कुणाचा आहे, या कारखान्यासाठी पई पई जमा करून माझ्या आजानं माझ्या पंजानं जे शेअर्स भरले हा सभासदांचा कारखाना आहे, सहकार आहे, विना सहकार नाही उतार म्हणत असताना लोकांनी एकत्र येऊन उभा केलेली ही संस्था आहे आणि ही संस्था चालवण्यासाठी तुम्ही आम्ही या निवडणुकीतनं रखवालदार निवडून देत आहोत, मालक देत आहोत का नाही हे पहिल्यांदा समजून घेतलं पाहिजे की आम्ही जे निवडून देत आहोत ते रखवालदार निवडून देत आहोत। मग रखवालदार तुमचा ऐकणारा पाहिजे का तुमच्यावर डोळे मोठं करणारा पाहिजे का आपला ऐकणारा पाहिजे। आणि हे तीन उमेदवार जे माझ्या गटातले आहेत ज्यांच्याबद्दल मी बोलणार आहे या तिन्ही उमेदवारांच्या बद्दल तुम्हाला मी वेगळं काही सांगायला नको। सत्यजित जाधव दादांच्या दारामध्ये तुम्ही गेल्यानंतर दोन माणसं तिथं असतील काय काम आहे विचारतील, त्यांच्या पायाला हात लावायची तुम्हाला गरज नाही। जसं इतर नेत्यांच्या पोरांच्या पायाला हात लावता युवा नेते ठरवून मोकळे होता तशी इथं गरज नाही, पाया पडायची कुठल्याही नेत्याच्या गरज नाही। हे नेते तुमच्यामध्ये बसणार आहेत, तुमच्यामध्ये मिसळणार आहेत। आमचे केना पाटील काका यांच्या तर घरी सुद्धा जायची गरज नाही, तुम्ही बोलवलं तर तुमच्या घरी येईल असा माणूस आहे हा। आणि आमचे डॉक्टर नवज्योत त्यांचे वडील अंगणातच बसून असतात, तुमची कुठलीही तक्रार घेऊन जावा तुम्ही, ही माणसं तुमच्याकडून पाया पडून घेणार नाहीत। केना पाटील काका तर वटसावित्रीला बायकोकडनं पण पाया पडून घेत नाही अशी परिस्थिती आहे। एवढी साधी माणसं आहे ती, आणि या साध्या माणसांच्या पाठीमागे जर ताकद द्यायची असेल तर ती तुमची द्या, तुम्ही द्याल अशी अपेक्षा व्यक्त करतो। प्रत्येकाला आपला ऊस कारखान्यात घालवायची गडबड लागले, ऊस कारखान्यात घालवायच्या आधी आपली माणसं कारखान्यात पाठवूया, आपल्या हक्काची तिथं माणसं असतील तर आपल्या हक्कांना न्याय मिळेल, तो न्याय मिळवून देण्यासाठी तुम्ही कट्टर पाठीशी राहाल एवढीच अपेक्षा करतो। आणि या सगळ्यांचा विजय निश्चित आहे, त्या विजयाचा गुलाल ज्यावेळी उधळायचा असेल त्या प्रचाराच्या विजयाच्या अभिनंदनाच्या सभेमध्ये तुम्हा सर्वांसोबत पुन्हा बोलेल, तोपर्यंत शुभेच्छा देतो आणि तुम्हा सर्वांना आव्हान देतो की मताच्या रूपात तुमची साथ तुम्ही नक्कीच द्याल। एक मत द्या असं जे काही आव्हान होत आहे त्या मताचं तुम्हाला सांगतो की जो स्वतःच्या पॅनेलचा झाला नाही अरे तो तुमचा काय होणार आहे, जो पॅनेल राहू दे मला निवडून दे म्हणतोय तो तुमचा होणार नाही, आणि म्हणून आपल्याला कुठलंही न देता आता विमान निवडायचं आहे। खरं तर कबशी आहे केपी पाटलांचं चिन्ह आहे, कबशी म्हणलं की केपी पाटलच वाटतोय, कबशी चिन्ह मिळालं त्यांना आनंद झाला, पण आता कबशी आपलं चिन्ह नाही, आपलं चिन्ह आहे विमान। या विमान चिन्हाला नजरेसमोर ठेवा आणि एकदा विमानात बसलं की परत उतरायचंच नाही, शिक्क सपत नाही, तोपर्यंत एवढीच नोंद घ्या, एवढीच खबरदारी घ्या अशी अपेक्षा करतो, तुम्हाला सर्वांची रजा घेतो, धन्यवाद।